भांड्याला लागणारं साहित्य। तव्यावर एक चमचा तेल टाका आधी। त्यात हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, जिरे, त्यात आधी वाटी स्वच्छ धुतलेले गव्हास, 2 मिनिटं हलवा, 1 चमचे सुकं खोबरं घालायचं, 2 मिनिटं फ्राय झाल्यावर त्याचा रंग बदलेल। पेस्ट नाही करायचं आपल्याला, बारीक ठेवलेला कांदा, हिंग, हळद, गव्हाचा ठेचा आपण कांद्यावर छान परतून घेऊया।